महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील पहिले भव्य कृषी प्रदर्शन कळस कृषी प्रदर्शन 11 ते 14 जानेवारी 2018. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर दिन आणि पत्रकार दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई शाखा संगमनेर यांच्या वतीनं बाळशास्त्री जांभेकरांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून त्यांना अभिवादन करण्यात आलं. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनं शासकीय विश्रामगृहामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी जिल्हा संघटक गणेश भोर, संगमनेर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सोमनाथ काळे, सचिव संजय गोपाळे, ज्येष्ठ पत्रकार वसंत बंदावणे, दिलीप पवार, संजय साबळे, विकास वावळ, भारत पडवळ, स्वानंद चत्तर, नवनाथ राऊत, संदीप थोरात, आनंदा जोंधळे, एबीपी माझाचे प्रतिनिधी नितीन ओझा, ज्येष्ठ छायाचित्रकार किरण डोंगरे, जिजाबा हसे आदींसह पत्रकार बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी पत्रकार संघाचे सचिव संजय गोपाळे यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचं स्वागत केलं. बाळशास्त्रींच्या जयंतीनिमित्त आज पत्रकार दिनाच्या निमित्तानं ही मीटिंग आयोजित केली आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे संबंधीय विकास संघटक गणेशजी भोस सर, त्यानंतर आपल्या संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय सोमनाथजी काळे, ज्येष्ठ पत्रकार दिलीपजी पवार सर, विकासजी वावळ सर, वसंत बंदावणे, संजय सातळे, संदीप सातपुते, संदीप थोरात, स्वानंद चत्तर, भरतजी पडवळ, नवनाथ राऊत, आनंदा जोंधळे, तुम्ही स्वतः संजय गोपाळे, हे सर्व पत्रकार या ठिकाणी शासकीय विस्तारामध्ये जमलेले आहेत. आज बाळशास्त्री जांभेकरांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी छोटासा सत्कार सन्माननीय गणेशजी भोर व अध्यक्ष सोमनाथजी काळे यांच्या हस्ते होणार आहे. बाळशास्त्री जांभेकरांच्या जयंतीनिमित्त त्या ठिकाणी आपण सर्व महाराष्ट्राचे पत्रकार संघाचे जिल्हा संघटक माननीय गणेशजी भोर साहेब, तसेच पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष सोमनाथजी काळे व सर्व माझे मित्रपरिवार छत्तर साहेब, आपले साबळे साहेब व थोरात साहेब या ठिकाणी व गायकर साहेब आणि संजय गोपाळे यांनी या ठिकाणी आपल्या जांभेकरांच्या स्मृतीस व प्रतिमेस अभिवादन करण्यासाठी सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला. तर आभार प्रदर्शन भारत पडवळ यांनी केलं. संजय गोपाळेसह संजय साबळे, सी न्यूज मराठी, संगमनेर.